हॅलो, गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. चला आज बघणार आहोत की भारतातील राष्ट्रीय प्रतीके कोणते आहेत. नॅशनल सिम्बॉल असे म्हणतो, इंडियन नॅशनल सिम्बॉल्स. तो त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. याच्यामध्ये अनेक घटक आहेत, जे घटक तुम्ही आजपर्यंत ऐकले सुद्धा नसेल असे घटक सुद्धा इथे बरेच आहे. त्या घटकांचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत इथं. सो माझ्यासोबत जुळून राहा, मी एस के, तुम्हाला इथं प्रत्येक गोष्ट मी एक्सप्लेन करणार आहोत. ओके, तर सुरुवात करू आपण संसद भवनापासून. तर संसद भवन, भारताचे संसद भवन भवनाचे डिझाईन करणारे सर हर्बर्ट ब्रेकर होते. म्हणजे यांनी त्याचा आराखडा आखला आणि तोच आराखडा त्यांनी त्याच आराखड्याच्या आधारावर तो संसद भवन बांधला गेला. संसद भवनाचे बांधकाम 12 फेब्रुवारी 1920 रोजी सुरू करण्यात आले आणि संसद भवन निर्माण करण्यासाठी 63 लाख रुपये इतका खर्च आला होता. ओके, आणि संसद भवनाचे उद्घाटन 18 जानेवारी 1927 रोजी गव्हर्नर जनरल लॉर्ड आयरविन यांच्या हस्ते करण्यात आले. संसद भवनाची 171 मीटर व्यास घुमट आकार गोल इमारत आहेत. या इमारतीचे क्षेत्रफळ 24.282 चौरस मीटर आहेत. इमारतीला एकूण 12 प्रवेशद्वार आणि 5 प्रवेश कमानी आहेत. या इमारतीची उंची 36 मीटर इतकी आहेत. या इमारतीमध्ये लोकसभा व राज्यसभा सदस्यांची दालने आहेत. म्हणजे ते सभागृह म्हणतो ना आपण, ते या इमारतीमध्ये आहेत. ओके, हे झालेत पूर्ण संसद भवनाबद्दलची माहिती. बघा, इन डिटेल सांगून राहिलं, काही कोणताही घटक सोडलेला नाही आहे. बरेच पुस्तकामध्ये नाही आहे, काही पुस्तकांमध्ये आहे तर काही पुस्तकांमध्ये नाही आहे. ओके, सो आता समोर बघणार आहोत आपण राष्ट्रपती भवन. हा एक महत्वाचा भवन आहे, हा सुद्धा ब्रिटिशकालीन भवन आहे. संसद भवन तर आहेच. संसद भवन आणि राष्ट्रपती भवनामध्ये बरेच फरक आहे. सांगण्याचा उद्देश म्हणजे डिझाईनमध्ये फरक आहे आणि त्याच्या रचनामध्ये फरक आहे. संसद भवन सर हार्बर्ट ब्रेकरने बांधलेला आहे, जो की राष्ट्रपती भवन बांधणारे एडविन लुटेन यांनी हे होते. ओके, सो राष्ट्रपती हा देशाचा घटनात्मक सत्ता प्रमुख असल्यामुळे त्याच्या राहण्याचे ठिकाण दिल्ली येथे आलिशान राष्ट्रपती भवन निर्माण करण्यात आले आहेत. घटनात्मक सत्ता प्रमुख म्हणजे संविधानामध्ये यांच्याबद्दल नमूद करण्यात आलेलं आहे, म्हणून त्यांना घटनात्मक प्रमुख असे म्हणतात. सो व्हाईस रॉय जनरल गव्हर्नर जनरल यांनी राष्ट्रपतीच्या निवासस्थानाला राष्ट्रपती भवन असे नाव दिले आहेत. 1912 मध्ये राष्ट्रपती भवनाचे कामकाज सुरू होऊन 1921 मध्ये ते बांधून पूर्ण झाले. बघा, एक दशकाचा कालावधी लागला राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी. त्या काळात ओके, त्या काळात मजूर पण सस्ते आणि वरून ब्रिटिशांचं राज, त्यामुळे तर विषयच नाही. तरी सुद्धा इतका वेळ लागला. अजून बरेच घटक आहे. राष्ट्रपती भवन बांधण्यासाठी तत्कालीन परिस्थितीमध्ये 1 करोड 45 लाख इतका खर्च सुद्धा आलेला आहे. बघा, त्या काळामध्ये 1 करोड 45 लाख म्हणजे आजच्या दरानुसार किती होऊ शकतो तुम्ही अंदाज बांधू शकता. ज्यांना बांधता येईल त्यांनी बांधा. आय एम नॉट गोइंग टू टेक एनी प्रोबॅबिलिटी हेअर. ओके, तो राष्ट्रपती भवन हे निवासस्थान 350 एकरामध्ये, हेक्टर नाही आहे तो, एकर आहे. हेक्टर हा 1.5 मध्ये मोजला जातो. ओके, सो एकर हा थाउजंड मध्ये मोजला जातो. सो त्यामुळे तो 350 एकर मध्ये निर्माण करण्यात आले आहे. राष्ट्रपती भवनाचे 1340 खोल्या आहेत त्याच्यामध्ये, त्या भवनामध्ये. आणि 37 स्वागत कक्ष आहेत आणि आलिशान असे मुघल गार्डन सुद्धा आहेत. त्याची डिझाईन बद्दल तुम्ही चांगली आधी सांगितलं, एडविन लुटेन यांनी त्याची डिझाईन केली आहे राष्ट्रपती भवनाची. ठीक आहे, ध्वज बघू, महत्वाचा आहे. राष्ट्रध्वजाची मूळ संकल्पना विदा सावरकरांची होती. तुम्हाला बरेच लोकांना माहीत नसेल, पण हा लेक्चरद्वारे तुम्हाला माहीत होऊन गेलंय. विदा सावरकर यांनी मूळ संकल्पना निर्माण केली. घटना समितीने राष्ट्रध्वजाला 22 जुलै 1947 रोजी मान्यता दिली, परंतु स्वीकारूत त्यांनी 24 जुलै रोजी केली, 2 दिवसानंतर. भारतीय राष्ट्रध्वजाची डिझाईन जी आहे ते श्री पिंगले वेंकय्या यांनी केली आहे, साऊथ इंडियन आहे, यांनी तयार केले.
सॉरी, तर साऊथ इंडियन असं म्हणण्यासाठी की तुम्हाला तो आठवण राहणं सोपं जाईल, म्हणून मी साऊथ इंडियन असं शब्द विचारलं. तर तसं भारतामध्ये साऊथ इंडियन, फ्यूज इंडियन असं काहीच नाही आहे, एकच इंडियन आहे, ओनली इंडियन, वी आर द इंडियन. राष्ट्रध्वजामध्ये तीन रंग आहेत, वरच्या बाजूस केसरी ज्याला आपण त्यागाचे प्रतीक असे सुद्धा म्हणतो, मध्य भागामध्ये पांढरा शांततेचा प्रतीक हा प्रतिपादन करत असतो, आणि खालच्या बाजूस हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक. हिरवा रंग याच्यामुळे की भारतामध्ये हरियाली असेल तेव्हाच, हरियाली म्हणजे तर हिरवगार असेल, शेत हिरवं असेल तेव्हाच समृद्धी ही नांदेल. त्यासाठी मध्यभागी पांढऱ्या रंगाच्या पट्ट्यामध्ये 24 आरे असणारे निळ्या रंगाचे अशोक चक्र आहेत. राष्ट्रध्वजाची लांबी लांबी रुंदीचे प्रमाण 3.2 आहे. लांबीमध्ये 3 तर रुंदीमध्ये 2 असं तो येतो. सर्वात पहिले मादम कामा यांनी 22 ऑगस्ट 1947 रोजी जर्मन येथील स्टुडवर गार्ड येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेमध्ये प्रथम भारताचा राष्ट्रध्वज फडकविला. 15 ऑगस्ट 1947 रोजी पंडित नेहरू यांनी पहिल्या वेळेस दिल्ली येथे लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला. भारतीय राष्ट्रध्वज प्रतीक राष्ट्राचे प्रतीक व श्रद्धास्थान असते. राष्ट्रध्वज महत्वाच्या दिवशी फडकविला जातो, ते 15 ऑगस्ट हा दिन आहे, 2 ऑक्टोबर दिवस किंवा 1 मे दिन, 26 जानेवारी प्रजासत्ताक, 23 एप्रिल, ओके सॉरी 13 एप्रिल जालियावाला बाग हत्याकांड, किंवा अमर शहीद स्मृती दिन या दिवशी. राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र सारनाथेतून अशोक स्तंभावरून घेण्यात आले आहे. नवीन जिंदाल यांनी 2 फेब्रुवारी 1995 रोजी फ्लॅग कोड ऑफ द इंडिया ही जनहित याचिका दाखल केली होती. 26 जानेवारी 2002 पासून सामान्य नागरिकांना ध्वजारोहण तसेच ध्वज वापरण्याचा अधिकारही देण्यात आलेला आहे. 12 डिसेंबर 2005 पासून खेळाडू व अन्य नागरिकांना टोपी शर्ट कोटवर राष्ट्राचे प्रतीक म्हणून ध्वज लावण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आधी नव्हतं तसं, पण आता देण्यात आलंय. सॉरी स्लाईड थोडं मागे पुढे झालेलं आहे. ठीक आहे, राष्ट्रगीत बद्दल बघू आपण. भारताचे राष्ट्रगीत सगळ्यांना माहिती असेल, जनगण मन अधिनायक जय हे. ठीक आहे, घटना समितीने 24 जानेवारी 1950 जनगण मन हे राष्ट्रगीत मान्यता दिली. रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहातून घेण्यात आलेली आहे. ते काव्यसंग्रह बंगाली भाषेमध्ये होते आहेत होते काय आता पण सुद्धा आहे, त्याची ट्रान्सलेशन बरेचदा झाले. रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटन युवराज पंचम जॉर्ज यांच्या आगमना प्रीत्यर्थ हे गीत 27 डिसेंबर 1911 काँग्रेस कलकत्ता अधिवेशनामध्ये गायले. जनगण मन हे राष्ट्रगीत गायण्यासाठी 52 सेकंद लागतात. 27 डिसेंबर 2011 रोजी जनगण मन या राष्ट्रगीताला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता राष्ट्रगान काय आहे हे बघू आपण. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंद मठ, जर आठवत असेल तुम्हाला तर या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत गायले गेले आहेत. याबद्दल प्रश्न विचारला गेला आहे, UPSC मध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला होता. तो अनुक्रमानुसार प्रश्न विचारला गेला की बंकिमचंद्र आणि गीतांजली असे अनेक 4-5 घटक देण्यात आले होते, म्हणजे कादंबऱ्या देण्यात आले, आणि ते कधी कधी त्यांची हे झालती होती म्हणजे निर्मिती झालती यानुसार त्यांचा अनुक्रमांक लावायचं होतं. सो प्लीज बी अवेअर रहा, कधी कोणता प्रश्न विचारला जाईल काही सांगता येत नाही. सो बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत प्रथम 1896 काँग्रेस अधिवेशनात गायले गेले. बघा पहिल्यांदा कधी गायले गेलं तर 1896 तो गीत गायला गेला. घटना समितीने 24 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरम या गीतास भारताचे राष्ट्रगान म्हणून मान्यता दिली. या गीताला रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केले व या गाण्याचा इंग्रजी अनुवादन अरविंद घोष यांनी केले आहेत. बघा इंग्रजी अनुवादन सुद्धा आठवण ठेवण्याचा प्रयत्न करा, कोणी केलंय कधी केलंय. अनुवादन करणारे आहे अरविंद घोष यांनी. अरविंद घोष बद्दल जाणून घ्यायचं असेल तर भरपूर काही आहे इतिहासामध्ये. ते एक महान
राष्ट्र स्ट्रगल म्हणजे देशासाठी स्ट्रगल करणारे होते असे म्हणू शकतो. परंतु जेव्हा सुरत स्प्लिट झालं होतं, म्हणजे काँग्रेस तूट पडली सुरत सुरतच्या अधिवेशनानंतर, तेव्हा त्यांनी स्ट्रगल हा मार्ग सोडून आध्यात्मिक मार्ग, स्पिरिच्युअलिझमचा मार्ग त्यांनी स्वीकारला आणि त्याद्वारे त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच तो मार्ग योग्य होता किंवा अयोग्य होता आपण नाही ठरू शकत, कारण की त्या काळामध्ये त्या विचारानुसार त्यांनी तो मार्ग स्वीकारला होता. तो सुद्धा अहिंसेचाच मार्ग होता, तो बी गांधीजींच्या मार्गाच्या अगदी जवळचा. ठीक आहे, समोर बघू आपण. भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथून अशोक स्तंभावरून घेण्यात आले आणि भारत सरकारने चिन्ह राष्ट्रीय चिन्हाला 26 जानेवारी 1950 रोजी मान्यता दिली. ठीक आहे, या चिन्हाचे 400 कृती आहे, परंतु एका बाजूने बघितल्यास असतात 3 दिसतात व या चिन्हा खालच्या बाजूला सत्यमेव जयते असे देवगिरी लिपीत लिहिलेले आहे. ठीक आहे, वाघ हा राष्ट्रीय प्राणी आहे आपला, त्याबद्दल काही सांगण्याचं नाही. राष्ट्रीय कॅलेंडर बघत थोडं सांगू येतो. केंद्रीय शासनाने राष्ट्रीय ग्रेगोरियन कॅलेंडर हे 22 मार्च 1957 रोजी स्वीकृत केले. याद्वारे त्याच्यामध्ये 365 दिवस असतात, चैत्र मास चैत्र फाल्गुन पर्यंत असं त्याची अनुक्रमणिका असते. ठीक आहे, हे सगळं झालेलं आहे आपले भारतातील राष्ट्रीय चिन्हे वगैरे वगैरे आपण इथे बघितलेले वगैरे वगैरे याच्यासाठी की आपण बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहे. ओके, सो हा एक गोष्ट सांगू इच्छितो. 1972 पूर्वी भारताचा राष्ट्रीय प्राणी हा सिंह होता, त्यानंतर हा वाघ करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यालाच आपण रॉयल बेंगॉल टायगर असे म्हणतो. ठीक आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आवडत असेल तर. येणारा लेक्चर हा खूप महत्वाचा आहे, सरनाम्याबद्दल राहणार आहे. ठीक आहे, थँक्यू.